प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे. नाव घेऊन झाली सगळ्यांनी बसून घ्या. कॅमेरामन बसून घ्या. सांगतोय हो. एक खाली बसून घ्या. एक कॅमेरामन खाली बसा. आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मला फक्त इथं जमलेल्यांना सांगायचं आहे की 16 तारखेला आपल्या प्रचाराचा नारळ संध्याकाळी 5 वाजता शिवरत्न बंगल्यावरती फुटेल. आणि आता साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. चला जरा माझ्या मागच्या नी जरा खाली बसावं ते पक्षात आल्या तसं ग्रहित धरावं. जरा सगळे सरका इकडे इकडची गर्दी कमी करा. तुम्ही जरा पुढे सरका नाही मागे. सगळे सगळे इथं आलेले हे सगळे पक्षाच्या बाहेर गेलेले होते. त्यांचं पक्षात पुन्हा आगमन झालं त्या सगळ्यांचं स्वागत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती. त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते. कधी त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा गमछा परत घालतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नेते ज्यांनी आपल्या नुसत्या माळशिरस तालुक्याचाच नाही तर सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्या लक्ष घालून महाराष्ट्राचा विकास केला ते आपल्या सर्वांना आदरणीय असणारे विजय दादा या सगळ्यात माग राहून कुठल्या दिशेनं कसं जायचं याच नेपथ्य करणारे आमचे लाडके आदरणीय दादा ज्यांच्या पुढाकारानं आजची
ही आजचा हा कार्यक्रम होतोय, ज्यांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना माढा लोकसभा मतदारसंघाची पुढची दिशा काय असेल हे सुतोवाच केलं, ते आमचे सहकारी धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील, आपले माजी आमदार नारायणाबा पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आमचे या जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे नेते ज्यांनी पडत्या काळात पवार साहेबांना साथ देण्यासाठी कधीही माघार न घेता सर्व संकटांना सामना देऊन ज्यांनी पवार साहेबांना साथ दिली ते आमचे तरुण युवा नेते अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड सांगलीचे, या जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, रवी पाटील, वसंतराव चव्हाण, संजय कोकाटे, कविताताई मेहता आमच्या महिलांच्या विभागीय प्रमुख, महाराष्ट्राच्या व्यापार सेलचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष नागेश फाटे, संकल्प दास, राजाभाऊ निकम, शिवाजी कांबळे, सर्वच इथे उपस्थित असणारे या आजच्या पक्ष प्रवेशाची वाट पाहण्यासाठी साडेतीन चार वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं करताना मला पहिल्यांदा मनापासून आनंद होतो. मला माहिती आहे की हा आनंद फक्त अकलूजसाठी नाही, माळशिरससाठी नाही, माढ्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमातून तुम्ही संदेश दिलेला आहे म्हणून मला आनंद वाटतो. सगळ्या महाराष्ट्राला भविष्यातली दिशा काय असली पाहिजे, स्वाभिमानानं जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना भविष्यातली दिशा काय असणार आहे हे सांगणारा हा आजचा कार्यक्रम आहे. हा महत्वाचा क्षण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचा नेता म्हणून आपण आज पवार साहेबांच्या मागे अनेक वर्ष काम करत होतो. पवार साहेबांनी आपण सर्वांना स्वाभिमान शिकवला, विकासाची दिशा कशी घ्यायची हे शिकवलं, सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची कला जी आहे ती पवार साहेबांनी आपण सगळ्यांचा आत्मसात त्यांच्याकडून केली. महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात राजकारणी समाजकारणी माणसाने त्या ठिकाणी स्पर्श करू नये, त्या सर्व महाराष्ट्रातल्या जीवनाला जीवनाच्या अंगाला पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तमपणाने स्पर्श केला. आणि म्हणून कितीही वादळ आली, कितीही संकट आली तरी शरद पवार साहेबांचं जहाज हे कधीही बुडलं नाही. शरद पवार साहेबांचं जहाज महाराष्ट्रानं नेहमी तारलं. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला युवक पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणी पवार साहेबांच्या मागे आपला नेता आहे, महाराष्ट्राचा नेता आहे या जाणीवेने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करत आले. विजय दादा आणि पवार साहेब वेगळे होणं कधी शक्यच नव्हतं. ही अशक्य गोष्ट 2019 च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः दादांना 2-3 त्या संदर्भात भेटलो, त्यावेळच्या चर्चा सांगून मी आता वेळ घेत नाही, पण दुर्दैवाने दादा नाही, इतर राज्यात
आणि आम्हा सर्वांच्यात पक्ष संघटनेत अंतर पडलं. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला, ज्यांना आपण मागच्या वेळी निवडून दिलं त्याने माळा लोकसभा मतदारसंघाला मागे ठेवलं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जे मतदारसंघ स्वतःचं नाव लौकिक विकासाच्या दृष्टीनं संसदेत काम करून वाढवण्याचं काम, नावलौकिक वाढवण्याचं काम त्या त्या भागातले खासदार करत आले. पण माढ्याचे खासदार कधी संसदेत बोलले असं मी कधी ऐकलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे बघा, अमोल कोल्हे ज्यावेळी बोलायला उभे राहतात त्यावेळी समोर पंतप्रधान असले तरी त्यांना क्षणभर चिंता वाटते की आता हे बाबा काय बोलतो. सुप्रियाताई सुळेने गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशातल्या अनेक प्रश्नांची भूमिका त्या ठिकाणी संसदेत मांडताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुजन समाजाचे प्रश्न धडाडीने मांडले. या मतदारसंघाचा आम्ही कधी या खासदार बोलताना ऐकला नाही. का ऐकला नाही मला माझी काय त्यांची फारशी परिचय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या मनासारखा खासदार दिल्लीला गेला पाहिजे हा तुमच्या सगळ्यांच्या मनातला हट्ट. आज या निमित्तानं आपण एकत्रित येऊन एक वेगळी नवी दिशा घेऊन आपण आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात 9 खासदारांचे उमेदवार मी जाहीर केलेले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वं नाव जाहीर करतो. एक तुम्हाला सांगतो, तुतारी वादक वाजवायला लागला की सगळ्यांनी त्याला वाट करून पुढे आणायचा. ते आपलं चिन्ह आहे, त्याला मागे दडवायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा मी 5 उमेदवार आता बस आता नाही आता माझं झाल्यावर एकदा होऊन जाते कुणाचा किती दमा कळत सगळं. आता तुमच्याशिवाय आमचं पान हलत नाही. आमचं घड्याळ चोरीला गेलं म्हणून ह्यांना आम्ही खांद्यावर घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन रणरण त्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची. ही विजयाची धारशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे. युद्धावरून छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत व्हायचं. आणि म्हणून 10वा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे माढ्याचं काय. माढ्याचं मी सांगितलं जरा शिस्त आहे, तुम्ही थांबा वाट बघा. 5 केले, 2 परत केले, एका उमेदवाराने तर माझ्या हाट घातली साहेब 9व्या नंबर मला लकी आहे, 9व्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे. 9 उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील.
सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की 4 जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्यावेळी मी तुम्हाला लिहून देतो इथनं, महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय, 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवायचा. महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो, उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्तपणाने सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहे. परवा मी महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय, 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवायचा. महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो, उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्तपणाने सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहे. परवा मी वर्धाला होतो, काल आम्ही लढवत असताना भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस लढते पण तिथले विधानसभेचे क्षेत्र जिथे आम्ही लढतो तिथे गेलो. सर्व ठिकाणी या केंद्र सरकारच्या बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या देशामध्ये ना भूतो ना भविष्यती मतदान होईल. देशातल्या सामान्य माणसांना केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात कसा सामान्य माणसावर अन्याय केला हे लोकांना आज कळायला गेलं. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारी पण टोकाला पोचलेली आहे, महिलांच्या वरच्या अत्याचाराचं महाराष्ट्रातलं प्रमाण वाढलेलं आहे. या देशामध्ये ज्या घोषणा 14 साली झाल्या, 19 साली झाल्या, मगाशी मेहबूबने भाषण केलं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या घोषणांचे नाव घेतली, त्या सगळ्या घोषणा या महाराष्ट्रात आणि देशात कुणालाही दिसल्या नाही. आणि म्हणून आपल्या देशातली जनता आज जागृत झालेली आहे. काल इंडिया आघाडीचा काँग्रेसचा घटक पक्ष त्यांचे नेते राहुल गांधी यांची साकोलीला सभा झाली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात. प्रचंड जनसमुदाय दुपारच्या रणरणत्या उन्हात हजर होता. या देशामध्ये आम्ही सत्तेत आल्यावर काय करू हे इंडिया आघाडीच्या वतीनं सांगायला लागलंय, सांगितलं जातंय. आता जाहीरनामा बघा, विक्री झालेला डिप्लोमा झालेला मुलगा असेल तर त्याला स्टायपेंड म्हणून 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याची व्यवस्था नव्या सरकारमध्ये आम्ही करू. हे विश्वास महाराष्ट्रातल्याच नाही सगळ्या देशातल्या जनतेला आपण देतो. आधारभूत किमती या देशात ज्या आहेत त्या ठामपणानं देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही तयार करू असं शेतकऱ्याला भारतातले आश्वासन दिलं जाते. तुम्ही अभ्यास करा, मी आज तुमचा वेळ घेत नाही. प्रचाराच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना या गोष्टी कळतील. पण जे जे 10 वर्षामध्ये लोक वंचित ज्या प्रश्नांपासून राहिली त्या सगळ्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम आज देशात इंडिया आघाडीच्या वतीनं होत आहे. आणि म्हणून महागाईचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यात विचार आहे. या देशात केंद्र सरकारच्या 30 लाख जागा भरलेल्या नाहीत. सत्तेवर आल्या त्या 30 लाख जागा भरू आणि त्यातल्या 50% जागा महिलांच्या माध्यमातून भरू हे देखील आश्वासन आहे. अशी अनेक आश्वासन आहेत की जी पूर्ण करण्यासाठी बराच विचार करून त्या आश्वासनाची व्यवस्था निर्माण केलेली. काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याच लाईनवर आमचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. मित्रांनो, मी आपल्या सर्वांना हेच सांगेन की महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले. 2019 मध्ये असेच आमच्या पक्षातनं लोक जात होती. त्यावेळी पवारसाहेबांना मी सांगितलं की साहेब, ज्या अर्थी माणसं फोडण्याचं काम चाललंय त्याचा अर्थ त्यांची बेरीज होत नाही, बेरीज जुळत नाही.
आणि निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष फक्त 105 आमदारांच्यावर थांबला. आजही देशामध्ये घोषणा 400 च्या पार. तुमच्या मागच्या वेळी 337 जागा होत्या, आता तुम्हाला 400 पार जायचंय का? या देशाचं संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जयंतीचा दिवस आहे, त्यांना आपण वंदन करतोच करतो. पण त्यांनी या देशाला जी घटना दिली आहे ना, त्यामुळं तुम्ही आम्ही या देशात पंतप्रधान कोण होऊ शकतो, कोण आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो हे निर्णय घेऊ शकतो. पण ती घटना बदलण्याचा डाव काही लोकांनी मनात ठेवून काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून एक कर्नाटकातले खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं 400 च्या पार करू म्हणजे घटना बदलू. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जी ताकद दिली, ती ताकद आपल्याला गमवून द्यायची नाही. या देशामध्ये जाती जातीमध्ये आज आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले, त्या जाहीरनाम्यामध्ये ही भूमिका व्यक्त केलेली आहे की 50% आरक्षण जाताना कायदा आड येतो, त्यामुळे तो कायदा बदलून शिथिल करून देण्याची कमिटमेंट देखील त्या जाहीरनाम्यात आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला अडचण येणार नाही. तिसरा महत्वाची कमिटमेंट आहे ती म्हणजे जात न्याय जनगणना करण्याची. धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे? 12 बलुतेदारांपैकी लहान लहान जातींची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना आरक्षण किती आहे? त्याच्यात जर अंतर असेल, फरक असेल, तर तो फरक दूर करण्याची व्यवस्था भविष्यात आपण करू शकतो. आणि म्हणून जातीवादी पक्षाने या देशामध्ये जात न्याय जनगणना करायला नकार दिला. आज आपण आपलं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी जात न्याय जनगणना करण्याचं वचन या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला देतो. मी आपल्याला यासाठी सांगतोय की नुसतं युद्ध जिंकायचं नाहीये, आपल्याला पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करायचा आहे. फंद फितुरी झाली, आपल्याला सोडून काय गेली, पण मला महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान वाटतो की नेते गेले, पुढारी गेले, तरी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे आज ठामपणाने उभी आहे. हे महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या आमच्या आई बहिणींना कितीही त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, एवढ्या ठामपणाने त्यांना आज आशीर्वाद दिला जातो. आज विजय दादा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या बरोबर दिसले. सांगोल्याला एक कार्यक्रम झाला आणि पवार साहेबांनी ठरवलं दादांची प्रकृती पाहायला अकलूजला यायचं, बाकी काही केलं नाही. फक्त पवार साहेब आले आणि दादांच्या प्रकृतीची चौकशी करून गेले, कारण जुना जिवाळा होता. चाळीस 50 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण एकमेकाच्या बरोबर काम करतोय, स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या वेळेपासून पवार साहेब या घराला जवळून ओळखतात आणि त्यांच्याशी जुना लागेबंद जुना संबंध त्यांचा आहे. आणि म्हणून दादांच्या प्रकृतीची चौकशी जाता जाता त्यांनी केली. प्रश्न फक्त चौकशी प्रकृतीचा होता, पण महाराष्ट्राला कसं काय झालं म्हणून प्रश्न पडला. तेव्हा फक्त प्रकृतीचीच चौकशी होती, पण आज मला मनापासून आनंद वाटतोय. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मोठा बदल घडणार याच सुरुवात अकलूज मधून होते आणि दादांच्या पासून होते असं मला आनंद. का जावं लागलं,
किंवा दादांच्या समर्थकांना बाजूला का व्हावं लागलं तरी तरी मी येऊन सांगेन तुम्हाला. तुम्हाला 8-20 झाले नको. आपलं एकच लक्ष आहे विजय मिळवायचा. आता आपल्याला नको त्या लोकांची माफ काढून आपला वेळ घालवायची आपली इच्छा नाहीये. आपल्याला या माडा लोकसभा मतदारसंघात म्हणून तर इथं आलोय झालाय कार्यक्रम. आम्ही टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत नाही. विजय दावा म्हणजे जुनं सोनं आहे. या सोन्याची किंमत त्यांना कळली नाही, त्यांना ओळखता आली नाही. त्याला जातीवंत सोनार लागतो. तुम्हा सर्वांच्या ताकदीचं महत्व काय आहे? विजय दादा आणि तुम्ही सगळे 52 कशी सोनं कसे आहात हे ओळखणारा एकच माणूस देशात आहे, ते म्हणजे शरद पवार साहेब. ते फक्त वाजवायचंच काम करायचं. प्रचारक पण आहेत आपले. आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की एक मोठी घटना आज महाराष्ट्रात इथं होते. दादांच्या हाताखाली दादांच्या बाजूला बसून मंत्रिमंडळात अनेक वर्ष मला काम करता आलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा पुढाकार दादांचाच होता. मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर दादांनी येऊन स्वतः मला पत्र दिलेलं. रणजित दादा आणि साहेब दादा आपले मला भेटायला आले. कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या विषयी सविस्तर 3 पानाचं मला वाटतं पत्र होतं दादांनी दिलेलं. या भागातल्या लहान मोठ्या सगळ्या प्रश्नात दादा कायमचे राहिलेले. आज दादांनी जी पताका हातात घेतली किंबहुना सहकार मानसीने हातात घेतली ती पताका पुढे जाण्यासाठी रणजित मोहिते पाटील काम करतायतच. पण आज त्यांच्याबरोबर धैर्यशील मोहिते पाटलाने देखील ही पताका हातात घेतलेली आहे आणि मला खात्री आहे या परिसराचं सोनं केल्याशिवाय हे दोघं राहणार नाही. रणजित दादा आज आमच्या पक्षात नाही आहेत, येत नाही आहेत, वेगळ्या पक्षात आहेत. ठीक आहे, पण दादा तुम्ही पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर या भागातल्या अनेकांनी मला फोन केले. उत्तम जानकरांनी देखील फोन केला. उत्तम जानकर म्हटले तुम्ही करताय ते चांगलं करताय, व्हायलाच पाहिजे. आम्ही दोघंही आता एक होणार आहे, तुम्ही काय चिंता. उत्तम जानकरांचं माझं पण ठरलेलं आहे. ठरल्यावर फिक्स करायचं असतं. आणि त्यामुळं आमचे मागच्या वेळी उत्तम जानकर माझे उमेदवार होते. इथं प्रचंड प्रयत्न केले पण काही जमलं नाही मागच्या वेळेला. थोडक अंतर राहिलं
पण पुढच्या वेळी विधानसभेत या मतदारसंघात 20 ते 25 हजारापेक्षा जास्त मताधिक्याने इथली जागा निवडून आणायची काम आपण सगळे हातात हात घालून करायचं काम करू. फार लांब बोलत नाही मी, पण आपल्या सगळ्यांना माझी जाता जाता विनंती आहे की रात्र वैर्याची असं समजून काम करा, बेसावध राहू नका. अलीकडे नव्या पद्धती सुरू झाल्या आहेत, व्हॉट्सअपवर मेसेज जातात, SMS जातात. प्रश्न येतो की तुम्हाला घरकुल मिळाले का, त्याला हो म्हटल्यावर कसल्या प्रकारचं घरकुल आहे, त्याला परत नाही म्हटलं किंवा हो म्हटलं पुढे 3 प्रश्न परत 10 प्रश्न असा संवाद मेसेजवर होतो. आणि शेवटी सांगितलं जातं मोदी साहेबांना मदत करा, हे सगळं मोदी साहेबांच्या मुळे आहे. मेसेज फोन पण येतात, प्रचंड प्रचार चालू आहे. म्हणून तुमचा प्रचार धैर्यशील मोहिते पाटलांचा घराघरापर्यंत गेला पाहिजे. रस्त्यावर प्रचार राहायला नाही पाहिजे, घरात जाऊन आमच्या भगिनीला 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये कसा झाला हे समजावून सांगायचं काम आपल्या सगळ्या महिलापर्यंत केलं पाहिजे. खताच्या किमती एवढ्या प्रमाणात वाढल्या कशा याचा जाब मतदारांनी विचारायला त्याचं ज्ञान त्याला दिलं पाहिजे. तुमच्या अंगावर पायात चप्पल घातलेली दादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी मी मला वाटतं अर्थमंत्री होतो एकेकाळी. वॅट आला होता वॅट, त्यावेळी आम्ही पायातल्या चप्पल स्वस्त असेल वगैरे कपड्यांवर तर टॅक्सच नव्हतं. आता GST आलेला आहे, 18% GST. तुम्ही 1 लाख रुपयाचं खत घेतलं तर 18,000 रुपये तुमच्यातून GST कपात होतात आणि त्यांना जातात. 1 लाख रुपयाचं खत घेतलं की 18,000 रुपये GST, 9,000 दिल्लीला 9,000 मुंबईला, तुम्हाला माग किती तर 6,000 एक देतात, 6,000 दुसरे देतात. आता अभिजित पाटील चालले आहेत, कुठेतरी चालतायत, त्यांच्या खिशात पाकिट आहे, ते पाकिट एक पाकिट माल मारतो. अभिजित पाटील पुढे चालताय, त्यांनी पाकिट मारल्यावर हातात घेतल्यावर ते पाकिट उघडल्यावर अभिजित पाटलांचा गोंडस चेहरा त्याला दिसतो. अरे म्हंटल एवढा गोड माणूस आहे, ह्याच काय पाकिट मारणं बरोबर नाही. मग ते पैसे किती आहेत बघतात, ते 10,000 रुपये असतात. तो म्हणतात ते पाकिट तर त्याला दिलं पाहिजे, 3,000 रुपये पाकिटात ते ठेवतो, 7,000 रुपये तो पाकिटना खिशात ठेवतो. आणि हळूच परत अभिजित पाटलांच्याकडे जातो, म्हणतो साहेब तुमचं पाकिट पडलं होतं हे घ्या तुमचं. अभिजित पाटलांना वाटत अरे पडलेलं पाकिट आणून देणारा हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक निष्ठावंत माणूस आहे, दुसरा कोण ह्याच्यासारखा नाहीच. तो निघून जातो अभिजित पाटील थोडे 4 पावलं परत पुढे जातात आणि पाकिट उघडून बघतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं 7,000 रुपये त्यानं मारले आणि 3,000 रुपये आपले. अशी पाकिट मार या देशातल्या सगळ्या सामान्य जनतेची पाकिट मारण्याचा उद्योग या देशात वेगवेगळे टॅक्स बसून तुमच्यावर केलेला आहे. तुम्ही बँका मध्ये जाता, 25 लाख कोटी रुपयाचं कर्ज मागच्या काही वर्षात माफ झालेलं आहे धनी करताना. शेवटचे 2 मुद्दे सांगतो आणि मी माझं वचन पूर्ण. 25 लाख कोटी पर्यंत या देशात कर्ज माफी शेतकऱ्यांना, श्रीमंतांना दिली, मुठभर लोकांना दिली, बँकांना खड्डा पडला. बँकांचं भरून देण्यासाठी काय तर बँकांना सर्व्हिस चार्ज देण्यासाठी परवानगी दिली. तुम्हाला बँकेत पैसे काढले की SMS येतो, कुणी पैसे काढले कुणी भरले लगेच तुम्हाला SMS येतो, तुमच्या खात्यात 2,000 आले 3,000 गेले. त्यासाठी महिन्याला 18 रुपये तुमच्या खात्यात कपात होतात.
12 महिने दिले 18 एवढे पैसे तुमच्या खात्यात न जातात. एकट्या बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी खाती गुणिले 18 रुपये गुणिले 12 महिने करा, एवढे पैसे देशातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला गोळा होतात दरवर्षी. बँक ऑफ बडोदाचे वेगळे, इंडियन बँकेचे वेगळे, सगळ्या वेगळ्या बँकांचे. तुम्ही एटीएम मधून पैसे काढले भरले तरी त्याच्यावर फी घेतली जाते. असे अनेक प्रश्न आहेत. या देशाचे अर्थकारण संकटात आले आणि म्हणून मला आश्चर्य वाटणार नाही, हे धाडसाचं विधान आहे पण आश्चर्य वाटणार नाही की आज जे 18% तुमच्यावर टॅक्स आहे ना, निवडणुका झाल्यावर 18% टॅक्स 21% केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण आपल्या डोसक्यावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज वाढलेलं आहे. मनमोहन सिंग गेले पंतप्रधान पदावर त्यावेळी 56 लाख कोटी देशावर कर्ज होत, आता 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय. आणि म्हणून कर्जात संकटात तुमचा देश आहे असं IMF ने देखील देशाला कळवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मतदारांपर्यंत जाऊन मागताना एवढंच विनंती मतदाराला करा की ही आपल्याला दुरुस्त करण्याची शेवटची संधी आहे. म्हणून धैर्यशील महाते पाटील बाहेर पडले आहेत. बाळांना या देशात आणि राज्यामध्ये आणि या भागामध्ये कशी बहुजन समाजाची पिछेहाट होते ते त्यांना कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी मतदाराच्या घरात जाऊन त्यांना आपल्या तुतारीला मतदान करण्याचं आवाहन करायचं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की निवडणूक फार कमी दिवसात होणार. पहिल्यांदा 2-3 दिवसात काम करा. तुम्ही ज्या तालुक्यात ज्या गावात आहात त्या तालुक्यातले सगळ्या बूथ कमिट्या झाल्यात किंवा नाही, त्या बूथ कमिट्या झाल्या असतील तर उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांना बोलवा आणि त्या बूथ कमिटीच्या सगळ्या सदस्यांचा एक मेळावा पहिल्यांदा अरेंज करा. काम कसं करायचं हे सांगण्यासाठी, प्रचार कसा करायचा हे सुचवण्यासाठी. आपल्या सगळ्या 6 च्या 6 विधानसभेत सांगोलाची काळजी करू नका, पण तिथं बूथ कमिटी आहे की नाही बघा. टेकन फॉर ग्रांटेड कधीही निवडणूक करायची नसते. आपला उमेदवार 200% पुढे आहे याची मला खात्री आहे. म्हणून मी इथं तिकीट द्यायला आलो. काही येणार नाही पण बेसावध राहू नका. आता एक बातमी आली कुणाला तरी, आमच्या एका मित्राला विमानानं तिकडे बोलवलं, तिकडनं विमानानं दिल्लीला नेले. पण त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला आणि मागच्या 10 दिवस ते माझ्याशी बोललेले त्या सगळ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना तोंडावर सांगून येतील की मला माळशिरस तालुक्यात जायचंय, माझी तिथल्या सामान्य जनतेशी ना जोडलेली आहे, मला तुमचा प्रस्ताव मान्य करायचा नाही, करता येणार नाही. पण आता धैर्यशील मोहिते पाटील दाबत अनानलेले कुणाला अजून काही लोकांना विमानात घालून वर घेऊन जाण्याची व्यवस्था केली. चार्टर विमान येत घेऊन जातात, यंत्र नाही तर काय मोठे त्यांचं कामच मोठे आहे आपलं. पण माझ्या कार्यकर्त्यांना मुद्दामून विनंती आहे की अनेक बातम्या येतील, अनेक रोबोट्स आपल्या कानावर येतील. आता आज बसून आपण तरी फुटलेली आहे, आपण कामाला लागायचं. तुम्ही सांगोल्याची चिंता करू नका. संजय कोकाटी कुठे गेले? ते शिवभक्त आहेत आणि त्यांच्या देवळात देव पावतो असं ते मी गेलेलो त्यावेळी मला सांगत होते. माड्याची चिंता करू नका, कारण आपण सगळे माड्याला निश्चितपणाने चांगलं काम करू. करमाळ्याला नारायणाबा आताच मगाशी एका
कार्यक्रमासाठी म्हणून सांगून गेले. मान खटावची चिंता करू नका, फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. चिंता करणे का नाही, लेकिन काम करणे का. ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वतः शरदचंद्र पवार साहेबांनी केलं, स्वतः विजयदादांनी केलं, त्याच मतदारसंघात ठामपणाने जनतेच्या हृदयावर विराजमान होऊन धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळे कराल हा विश्वास या निमित्ताने बाळगतो. आणि 16 तारखेला अर्ज भरायचा मुहूर्त आहे ना, बर जाताना तर सांगतो मी बाबा लहान माणूस आहे, माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे, नशिबावर आणि देवावर, त्यामुळे मी सगळी नावं मुहूर्तावर जाहीर करतो. 7 वाजायच्या नंतर आज चांगला मी तुमची भाषणं ऐकून घेतली मगाचपासून.